मराठी फूड्सची प्रेरणा देणाऱ्या माझ्या सासूबाई आहेत सौ उषा अरविंद मराठे. त्या मूळच्या कर्नाटकच्या असल्यामुळे त्या जेव्हा महाराष्ट्रात लग्न होऊन आल्या तेव्हा त्यांना बऱ्याच लोकांनी म्हणलं की तुम्ही कर्नाटकच्या आहात तर मग तुम्ही का आम्हाला इडली चटणी किंवा वडा सांबार करून देत. तर मग त्यांनी त्यांच्या आवडीने लोकांना बऱ्याच ओळखीच्या लोकांना किंवा मित्रपरिवाराला इडली चटणी सांबार करून द्यायचं ठरवलं आणि त्यातनं निर्माण झाला मराठे इडली हाऊस. मराठे फूड्स मध्ये कन्वर्ट करून फक्त इडली चटणी आणि सांबार पुरतं न ठेवता आपण मल्टिपल प्रॉडक्ट्स किंवा मेनू ऍड करता येतील आपल्याला. दिवाळी आली आहे, मराठी फूड्स तुमच्यासाठी सज्ज आहे. तर मग आम्हाला नक्की कॉल करून ऑर्डर करा. आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चमचमीत चटपटीत आणि एकदम चांगल्या टेस्टचं फूड डिलिव्हर करू.